वसईत जमिनीच्या वादातून झालेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बापलेकाने राहत्या घरात एकाच रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एडविन डिसोजा वयवर्ष 59 आणि कुणाल डिसोजा वयवर्ष 27 असे आत्महत्या केलेल्या बापलेकाची नावे आहेत. हे वसईतील मुळगावचे राहणारे आहेत. दोघेही बापलेकाने आत्महत्येपूर्वी स्वतंत्र 2 चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. जमिनीच्या वादातून रस्ता देण्यासाठी ब्लॅकमेलिंग आणि टॉर्चर करत असल्याने आम्ही आत्महत्या केली असल्याचं चिठ्ठीत लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत बापाने 8 जणांची तर मुलांनी 4 जणांची नावे लिहिली आहेत. यातील 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा दोघांना अटक केली तर इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपीमध्ये मनसेचा पदाधिकारी स्वप्नील डिकुंडा आणि डॉक्टर भूषण वर्मा यांचा समावेश आहे. याबाबत वसे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. ब्लॅकमेलिंगला कंटाळून बापलेकाने एकदाच आत्महत्या केली असल्यानं परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मैतांच्या पॅन्टच्या खिशामध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे. त्या नोटच्या आधारे वसई पोलीस स्टेशनला मयत यांची पत्नी हिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याच्या तपासादरम्यान 2 आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे.